शहर के मनीष नगर में शांति इवेंट और शोपेक्स प्रदर्शनी सुपर क्राफ्ट इंडिया हस्तकला और हस्तशिल्प प्रदर्शनी का आयोजन किया गया है, जिसका शुभारंभ मंगलवार को किया गया। इस प्रदर्शनी के शुभारंभ कार्यक्रम में प्रमुख रूप से एमएसएमई के महाराष्ट्र निदेशक पीएम पालेवार उपस्थित हुए थे। पालेवार के हस्ते दीप प्रज्वलन कर प्रदर्शनी का शुभारंभ किया गया। प्रमुख अतिथि ने पूरे प्रदर्शनी का जायजा लिया, साथ ही नागपुर शहर में ऐसी प्रदर्शनी आयोजित होनी चाहिए जिसके लिए हमारे कार्यालय मदद की जाएगी, ऐसा पालेवार ने कहा। सुपर क्राफ्ट मेला हा शॉपेक्स वाल्यांनी ऑर्गनाइज केलेला आहे आणि याला एमएसएमई मंत्रालयाचा सपोर्ट मिळालेला आहे। इथे या मेळ्यामध्ये जितकेही स्टॉल्स आहेत हे सूक्ष्म लघु उद्योजकांचे आहेत आणि सूक्ष्म लघु उद्योजकांना मार्केटिंग सपोर्ट मिळावा म्हणून एमएसएमई मंत्रालयातर्फे एक योजना राबविली जाते, ज्याच्यामध्ये हे जे स्टॉल्सचा जो रेंट आहे हा स्टॉल रेंट जो आहे यांना सबसिडीच्या रूपात परत मिळतो। तर SC ST एंटरप्रेनर्सना जे आहेत त्यांना 100% मिळतो परत आणि जनरलला 80% मिळतो। तर ही मोठी योजना आहे आमच्या मंत्रालयाची, ज्याच्यामध्ये मार्केटिंग सपोर्ट MSMEsला दिला जातो आणि पूर्ण देशभरच अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात। विदर्भात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावरती आम्ही राबवतो, माझ्या कार्यालयातर्फे इम्प्लिमेंटेशन केलं जातं आणि याचा फार मोठा लाभ, कारण की हे एक मोठं मार्केटिंग टूल आहे। याच्यामध्ये लोक हजारो लोक व्हिजिट करतात, म्हणजे एका उद्योजकाला हजारो लोक व्हिजिट करतात एकाच ठिकाणी, त्याला बायर्स मिळतात मोठ्या प्रमाणावरती आणि त्याचा उद्योग वाढतो। तर अशा प्रकारे उद्योगाचा विकास होतो आणि आपल्या देशामध्ये जोपर्यंत MSMEचा जर विकास झाला तर निश्चितच आपण आपल्या देशाचा विकास करू, आपल्या राज्याचा, आपल्या शहराचा विकास करू। ठीक, धन्यवाद। इस प्रदर्शनी में विविध शहरों से हस्तकला कलाकार अपनी कला लाए हैं, जिसमें कपड़े, विविध वस्तुएं, खाने की चीजें, खादी के कपड़े, घर को सजाने के लिए आकर्षक चीजें यहां उपलब्ध है। कैमरा पर्सन अमोल के साथ अभिषेक पांसी, BC News नागपुर।